महामार्गावर प्रचंड धुळीचे साम्राज्य, धुळीमुळे माणसं दिसेनासी झाली. नागरिकांना श्वसनाचे त्रास वाढले, प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात. नवापूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आदर्शनगर, प्रभाकर कॉलनी, इस्लामपुरा, देवळफळी, करंजी, ओवरा, जुन्या आरटीओ नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण होत असून नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. धूळ 1 किलोमीटर लांबपर्यंत फिसरत आहे. नवापूर शहरवासियांना धुळीचे श्वसनाचे त्रास व्हायला सुरुवात झाली आहे. या संदर्भात संबंधित महामार्ग ठेकेदाराने धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. शहरातील धनलक्ष्मी पार्क, शिवराम नगर परिसरातील नागरिकांना संध्याकाळी वॉकिंगला जाताना धुळीने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नवापूर शहरातून रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी ग्रामस्थांना धुळीतून मार्ग काढण्याची वेळ आली आहे. रोज यहाँ पर वॉकिंग करने आते गाँव के बहुत से मतलब बुजुर्ग लोग और बहुत से लोग यहाँ पे घूमने आते हैं और यहाँ पे जो धूल महामार्ग वाले का जो रोड का काम चालू है वहाँ पे धूल का इतना वो हो गया है कि वो तबीयत और आरोग्य का धोखादायक हो गया है. अना पाँच साल से ये महामार्ग का काम चालू है. अधिकारी लोगों को ये देखना चाहिए, पानी मारना चाहिए और ध्यान देकर व्यवस्थित काम करना चाहिए क्योंकि बहुत यानी बहुत धूल का बहुत खराब है, आरोग्य का धोखादायक है वो. राष्ट्रीय महामार्गावर एवढी धूळ झाली आहे, देवळफळीतून प्रभाकर कॉलनीचा भाग देखील दिसत नाही. संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.